मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मागील आठवड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर अनपेक्षित उमेदवार ऐनवेळी येऊ शकतो असे वक्तव्य केले. एकीकडे या बालेकिल्ल्याला काबीज करण्यासाठी भाजपकडून मोठी तयारी सुरू आहे, त्यानंतर नीलम गोरे यांनी केलेले वक्तव्य, त्यातच OAR सपोर्ट JR असे शहरभर लागलेले फ्लेक्स, यामुळे आधीच गरम वातावरण असलेल्या संभाजीनगरमध्ये लोकसभेला नक्की उमेदवार कोण असेल यावरून चर्चा सुरू झाली. अनपेक्षितपणे उमेदवार या मतदारसंघातून पुढे येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट येथे दावा सांगेल की ऐनवेळेला भाजप आपला उमेदवार येथे पुढे करेल, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. राज्यातील सर्वांचं लक्ष असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात यंदा सर्वच पक्ष आपलं नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत MIM उमेदवार सय्यद इम्तियाज जलील विजयी झाले. त्यांनी प्रस्थापित शिवसेना उमेदवार त्यावेळचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला होता. यावेळी ठाकरे गटाचा हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात शिंदे गट किंवा भाजप नशीब आजमावणार आहे, त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला याबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत 2019 शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, MIM सय्यद इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे प्रमुख उमेदवार होते. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघात MIM पक्षानं मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला. मतांचा विचार करता MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 3,89,000 मते मिळाली होती. सध्या ठाकरे गटात असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी 3,84,000, तर शिवसेनेतून बंडखोरी केलेले त्यावेळचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढतीत 2,83,798 मते मिळवली. हर्षवर्धन जाधव यांनी मताची विभागणी केल्याने चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. एकीकडे युतीत निवडणूक झाल्याने अनेक उमेदवारांनी लाखोंचं मताधिक्य घेत विजय मिळाला, मात्र खैरे यांना काही हजारांनी पराभव स्वीकारावा लागला. बरं, हे झालं 5 वर्षापूर्वीचं चित्र. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आमदार संदीपान भुमरे हे त्यांच्यासोबत गेले. त्यांनी शहरात शिंदे गटाचे नेते म्हणून नवीन ओळख उभी केली. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अनेक वेळा भुमरे यांनी वक्तव्य करत आपण वरचढ असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेचा किल्ला असलेल्या मतदारसंघात आता भाजपाची ताकद वाढली असल्याचं सांगत भाजपा आपलं नशीब आजमावणार असे संकेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले. आणि आपण उमेदवार असल्याचे सांगत त्यांनी तयारी देखील सुरू केली, त्यामुळे ते देखील वेगळ्या प्रकारे या भागात काम करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी इथून इम्तियाज जलील यांच्या जागी गफार कादरी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातर्फे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील तयारी करत असल्याची चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य करू असं दानवे आणि खैरे यांनी सांगितलंय. याशिवाय मराठा आरक्षणामुळे अनेक राजकीय गणितं बदलतील अशी शक्यता आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र आहे. मागील काही वर्षामध्ये इतर समाजाच्या नेत्यांना होणारा विरोध आणि प्रत्येक विधानसभा मतदारक्षेत्रात असणारे जातीय समीकरण पाहता प्रत्येक पक्ष आता मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. काही पक्षांकडे मराठा चेहरा नाही, तर इतर पक्षातून किंवा सामाजिक क्षेत्रातून ओळखीच्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चाचपणी होत असल्याचं बोललं जातं. या मतदारसंघामध्ये वारंवार अनपेक्षितपणे नवीन चेहरे समोर येतील असे बोलले जाते. हा अनपेक्षित चेहरा विश्व हिंदू परिषदेचा डॉक्टर जीवन राजपूत यांच्या माध्यमातून पुढे येईल का, हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे OAR सपोर्ट JR असे शहरभर फ्लेक्स लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र आहेत, ज्यामध्ये मध्य पूर्व, पश्चिम गंगापूर, वैजापूर, कन्नड हे मतदारसंघ येतात. या मतदारसंघात मराठा मुस्लिम आणि OBC मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांमध्ये अंदाजे 20-22% मुसलमान मतदार आहे. हा मतदार सक्रिय झाल्यानंतर प्रस्थापितांना मोठा धक्का बसतो. हा इतिहास आहे. ऐतिहासिक तसंच औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ओळख आहे. या मतदारसंघात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात होत असतं.
जातीय दंगलीचा इतिहास असलेले शहर असल्याने त्याचे तोटे देखील शहराला झाले. 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जातीय मुद्दे प्रामुख्याने समोर येण्याची शक्यता आहे. शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जातीय समीकरण बदलले आहेत का? त्यात राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पुन्हा जातीय मुद्दे समोर येतील का? हिंदू समीकरण असलेले पक्ष विरोधात मुस्लिम मतांवर डोळा असलेले पक्ष असे समीकरण जुळून येतील का? नक्की येथे चित्र काय असेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.